नमस्कार, येस प्राईम न्यूजमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. मी जाकीर नदाव. शेतकऱ्यांचा राजवाडा असणाऱ्या विठ्ठल कारखान्याचं हिशोबाचं दप्तर आता सरकारी दरबारी जाणार असल्याचं समजतंय. त्यामुळं या कारखान्याच्या हिशोबाचं व्यवहाराची चौकशी आता कसून होणार असल्याचं समजतंय. त्यामुळं मागचा पुढचा माल आता तपासून घेतला जाणार असल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. विठ्ठल कारखाना का बंद पडला हे साऱ्या सभासदांनी पाहिलंय. याला जबाबदार कोण होतं याचं उत्तर देखील सभासदांनी निवडणुकीच्या निकालात दिलंय. मात्र खरंच या कारखान्यात भ्रष्टाचार झालाय का, झालेले आरोप खरे आहेत का, आणि आलेला पैसा गेला कुठं, या दप्तराची सारी पानं आता उघडणार असल्याचे बोलले जाते. त्यामुळे लवकरच या कारखान्याचा हिशोब म्हणजेच ऑडिट होऊन संबंधित जबाबदार व्यक्तींवर कारवाई होणार असल्याचं खात्रीलायक वृत्त आहे. आणि यासाठी संबंधित शासकीय प्रणाली आता कामाला लागल्याचे देखील बोलले जाते. वास्तविक या कारभारामध्ये जे लोक सहभागी आढळतील त्यांच्यावर वसुलीसाठी देखील कारवाई होणार असल्याचे समजते. त्यामुळे तत्कालीन संचालक मंडळामध्ये किती योग्य व्यवहार झाला आणि किती गैरव्यवहार झाला याची देखील पडताळणी होणार असल्याचं समजतं. त्यामुळं लवकरच धुतलेल्या तांदळासारखे वागणारे संबंधित लोक यामध्ये दिसून येतील अशी शंका व्यक्त होत आहे.